आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावात दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवणार उत्तम पाटील. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी. बोरगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त नगरपंचायत परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी बोलताना निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, बोरगाव नगरपंचायतीमार्फत सर्वच वॉर्डमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वच्छतेचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. नागरिकांनीही स्वच्छतेला अधिक महत्व देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून नगर पंचायत परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. अवघ्या काही तासातच युवा नेते उत्तम पाटील यांच्यासह सर्वच नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ करून टाकला. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ शोभा गोरवाडे, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, अभय मगदुम, शिवानंद राजमाने, बाहुबली सोबाने, फारुक मुजावर, बाबासाहेब वठारे, तात्यासाहेब बसन्नावर, शोभा हावले, सुरेखा घाळे, शीतल हावळे, मायगोंडा पाटील, अजित सावडे, पोपट कुरळे, सुभाष गजरे, संदीप वाईंगडे, हिम्मत आपराज, विजय चौगले, जयपाल नेजे, मालिंग गजरे, नचिकेत मानवी, दरी फिरगन्नावर यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. काही नाव व त्याचबरोबर आपल्या देशाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी बोरगाव पट्टण पंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. वास्तविकता फक्त 2 ऑक्टोबरचं औचित्य साधून आपण आपलं परिसर स्वच्छ ठेवावं असं काही नाही आहे. कारण गांधीजींचं एक स्वप्न होतं की स्वच्छ भारत असावं, आपलं गल्लीपासून सुरुवात, घरापासून सुरुवात करायची आणि ते थेट मग गावापर्यंत हे करायचं असं त्यांचं एक स्वप्न होतं. त्या स्वप्नाच्या माध्यमातून आज बोरगाव पट्टण पंचायतीच्या वतीनं सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. असंच उपक्रम प्रति रविवार आपण एक संकल्पना करून कुठलं तरी एक गल्ली निवडायची आणि त्या प्रति रविवारी आपण सगळे नगरसेवक त्या ठिकाणी जाऊन ते श्रमदान करावं अशी एक माझी मनापासून फार दिवसापासून एक इच्छा होती. आज बेळगावला जर बैठला ज्वलंत उदाहरण बघायचं झालं तर अभय पाटील आमदार बेळगाव दक्षिण हे प्रत्येक रविवारी त्यांची एक टीम आहे, ते प्रत्येक रविवारी त्यांनी कुठलं तरी एक जागा निवडतात आणि त्या तिथं जाऊन त्यांनी श्रमदान करून त्या ठिकाणी ते स्वच्छता अभियान प्रत्येक रविवारी ते करत असतात. त्याचंच एक उदाहरण घेऊन आमचेसुद्धा सर्व नगरसेवक आणि मी स्वतः ते एक हे करायचं आमचंसुद्धा ह्या ठिकाणी चालू आहे. त्यासाठी येत्या काळामध्ये आम्हीसुद्धा हा अभियान लवकरात लवकर चालू करणार आहोत.